लक्षात भाऊ आता काय कसं काय करता मला आमच्या वाढदिवसाचं पाहतात ते महाराष्ट्राच्या कसं काय आहे जागा अवेलेबल हे ते सगळं सगळं दाखवून द्या आपल्याला पुढच्या कमीत कमी माणसाची वासाची सोय झाली पाहिजे चांगल्या प्रकारे वाढदिवसा आमचा साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्हाला कसं व्यवस्था करा तुम्ही आता वाटतो ना तुमची मी तुम्ही सगळी गायला लावले चालले गेले मार्केटात कुठे गेले काय गेले आता वटस म्हणून मला मला दीड वाजून राहिला आले नाही बा चला तुम्हाला दाखवून देतो पद्धतशीर काय काय नाही तर त्या त्यात मग तुम्हाला रेट सांगून देतो तसं चल देऊ आपण मग हो रेटचं काय नाही हो आपला घरगुती काय कार्यक्रम आहे असा काय मोठा कार्यक्रम आहे का बघा काय सगळं कसं आहे आमच्या सगळ्या म्हणून पैसे जमा करायला आम्ही पाच हजार आम्ही समजा देवदास भाऊ आता शांतरा भाऊ आहे ते तिकडे येते तर कमीत कमी बजेटामध्ये जरा काम झालं पाहिजे हो आपलं गावचं काम आहे म्हणून हो ना आता काय अजून पाहिलं नाही सवरलं नाही आता काय काय मी काय जास्त घेणार आहोत का बरं मी ते दाखवून देतो तुम्हाला जागा घे दुसरी गोष्ट थाली किती लागेल आपल्याला म्हणजे तसे सांगून देता येते मग आचार्याला तेवढी व्यवस्था करते मग ते दे तीस थाली आहे हो तिच्छ्यावर सांगू म्हणजे संद्रा भाऊ मध्ये तिचंच सांगा म्हणजे कमी जास्त चाळीस करून टाका लागत कसं मागपुढे कोणी येते जाते मित्र ते परिवारा म्हणून म्हणलं ना चंद्राबाब नाही ना म्हणजे ती तिजच्यावर सांगू नका म्हणे तिच्छ्यावर होतच नाही आकडा तसे आमचे वीस बावीसच लोक आहेत पण सात आठ आम्ही अगो पकडले तर म्हणलं असे एवढे पकडून द्या बरं ठीक आहे आता तशी समजा म्हणजे महाराष्ट्रीयन थाली देऊ का मग कसं काय करू साऊथ असं कोणतं पाहिजे समजा कसं बफे देऊ कसं देऊ नाही महाराष्ट्रीयन थाले द्या चांगली पद्धतशीर सगळं सगळं असलं पाहिजे त्या ती ताट भरून असलं पाहिजे सगळं स्वीटमध्ये असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तीस थाल्या म्हणजे काय रेट लावता मग तुम्ही सगळे स्वीट्स जर आटम पाहिजे असा पूर्ण ताट भरून तर अडीचशे रुपये थाली असते आमची वाढदिवस वाल्यासाठी एकदम विशेष जेवण असते पद्धतशीर ते थोडं बोर आहे तू काल बोर राहिला सांगतो फुकट म्हटलं अडीचशे फडीचशे काय मग दीडशे रुपये झाली ना दीडशे लावते काही ना काय बदल आहे काय काही भाजीपा लागले का म्हणलं पुरत नाही आमचं कसं आहे पार्टनरशिप मध्ये हॉटेल असल्यावर काय घाटात कंपनी आहे सगळी मग काय ना हे बाहेर दोनशे रुपये झाली लावून देऊ आम्ही दोनशे नव्हते शिवाय पुरत नाही आपल्याला या अडीचशे कमी देऊ नका तुम्ही फालतू आपले हॅरस गिरे की चांगली आहे ना तुम्ही काय गडबड करू राहिले ना गावचं काम आहे आमच्या आमच्या गावाला जाणे वाढदिवस म्हणून आम्हाला घाटात येतात का तुम्ही काही नको करतो तुम्ही रेट रेट्टे रेट्टे जा बाबू नवीन आला काय म्हणलं आमच्या गावाला हे बाल दीडशे नाही दोनशे रुपये देऊ दोनशे मध्ये कव्हर करून टाक तीस थाल्याच्या जागा दाखवा कोणत्या येतो तू बोल लोक घालाय ना बोलत बघा चला दाखवून देतो चला मग मी काय म्हणलं छोट्या ते आपलं हे नाही सुप सुपरवायझर हो त्याला सांगून दे दाखवून दे म्हणा सगळं बरोबर काय काय नाही ते पूर्ण केलं मी आचारायला भेटून येतो तीस थाल्याची ऑर्डर देऊन देतो बाकीचं मग काय पाहिजे मग त्याला सांगून देऊ ठीक आहे मग आलच बघ मी आपले आपले सुपरवायझर आहे त्याला आवाज देतो ते तुम्हाला दाखवून देईन बरोबर एक मिनिट लवकर सुपरवायझर असं आहे तेच मला सकाळी गाड्या लावल्या इथं मला सांगत ना नाही काय साठी आले दुपार असं असं मारत्याचा वाढदिवस इथं करून राहिले म्हणजे आमचा खाली पण आता मी एक तर तिथं बाहेर भिकाऱ्यासारखा पाय बा याचे काय हाल चालू आहे हे दिसते आणि दुसरी गोष्ट मारुत्याचे साडू त्याच खाली पण बरं 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 ठीक आहे ना थांब ना आता तू इथं वाढदिवस करता का तुम्ही दाखवत तुम्हाला शिवल्याचा घटका आता तुम्ही काय होते कसा फटका असते तर चला आता येतो पहिल्या त्या मारत्याच्या साडवायला भेटतो नाही का त्याचे कानं करतो आणि मग पाय त्याचं काय आहे दन का पहा म्हणलं हे पार्टीवाल्यासाठी स्पेशल आमची जागा आहे इथं हो इथं कसं असते हे पद्धशीर जेवणं होते हे ते मस्त कार्यक्रम चांगला होते पहा मग हे आता तुम्हाला जर पटत तर नाही तर मग अंदर तिकडे हो एखाद्या ठिकाणी पण इथं मग आता हे असंच का मग काही जर असं जावट हे मग बाकीचं टेबल खुर्च्या हे लावून दिसणार ना तुम्हीच मग सगळं थोडं सगळं काहीच टेन्शन हो बाकीचं आम्हीच करतो ना इथं लाईटिंग लावून देतो पूर्ण पूर्ण व्यवस्था चांगली करतो साऊंड सिस्टीम देतो तुम्हाला हो सगळं सगळं पद्धतशीर मग चालते मग चालते काही हरकत नाही बरं बरं ठीक आहे मग इथंच आमचं करून टाका व्यवस्था मग चालते आम्हाला काय रेट आहे ते नंतर सांगून द्या तुम्ही काय शबशील बरं अजून काय दाखवाचं थायचं थाल्याचं थाल्याचं आपल्या तीस थाल्याचं केलं ना बरोबर सांगितलं तिकडे सांग सो, सो, आवडलं तीसच्या जागी फरनास करा लागतो तुम्ही कसे लोक वाढत असतात मग इनवेडवर कसं असते आपण तीस पण कसे अचानक वाढतात मग आ, ते कसे वाढते असे कसे काय वाढणार आहे म्हणजे आम्ही सांगितले तेवढेच ना तीस म्हटलं तीस हा पंचवीसच आहे आमचे पाशला बघा पकडले आम्ही मग असे कसे येते तुमचं ते आमच्या गावचा ते शिवला टोयकडे बसवलेला आहे पुढे काय साठी आली काय साठी आहे म्हणलं बरं त्याला दडपून तिथं बरं गेलं त्याला तिकडे पाठवलं तिकडे जास्त तोंड घालत ते लक्ष्मणराव तिकडे ते ते ड्युटीवर त्याची त्या विषयावर काही बोलत नाही आपण सांगा मग आता परस करू का तिसच करू मग तिसच हो तिसच तिसच झाल्या पाहिजे आमच्या चला तिथं काय रेट आहे काय नाही सगळा हिशोब करून घेऊ देवदेसराव आमची तिथं चला मग चला बस तीसच पाहिजे याच्यावर नाही पाहिजे आम्हाला आता मास्टर म्हणलं आपल्याला ऑर्डर आलेली आता एक तिस थाल्याची तुम्ही त्याच्या कामकामी लागून जा बाकी आता तुमचा रेग्युलर आहे ते तर चालू द्या पण एतीस थाल्या वाढून टाक सात वाजता समजा साधारणतः जवळपास ते येणार आहे आहेत बरोबर विचारात येईल तीस न होते का म्हणा मग कसं कमी जास्त असलं तर मग आता फालतूचा आवाजा नाही आला पाहिजे इकडे म्हणजे वरण जास्त टाकते माणूस आता ते कसं तीस म्हणून राहिले आता कसं आपण पकडून घ्या ना पन्नास पकडून घेतो मी अग शिल्लक बनवा वाया नाही आपले बाकीचे गिरक नाही का बाकीच असतेच ना आपलं असं पकडून घ्या पन्नास पकडून घ्या उरचे वरचे नंतर ते वाटते बघ ते पहिले लोक कसे हाता करता घेते ना पण येतेच लोक बरो शंभर थाल्याच कोर कोर तुम्ही म्हणजे कसे आपली गिरेक चालूच आहे ना रट्टा सुरू आहे जोऱ्याचा काही वांधा नाही काही वांधा नाही शंभर थाल्याचा मी अव्हरेज ठेवून देतो आपल्या जो पाणी गिनी कोणता पाहिजे बिसल्याचा का कोणता आत्ता सांगा म्हणा नाही मग कसं वक्त मागत ते नाही नाही कॅन्सच कॅन्सच माझे एवढं कुठं ते माहिती नाही शांत राम आहे ते मग आधी दिसतीस झाल्या एक यश्च नाही म्हणजे पाणी कॅन्सल आणि सगळं व्यवस्थित करून टाका द्या कमी बजेटमध्ये पार्टी आहे मोठी नाही कमी तुम्ही दहा हजाराच्या बजटमध्ये आहे बरोबर ठीक आहे ना करतो आम्ही व्यवस्था काही काळजी करू नका तुम्ही पाहा बरोबर बाकी मग दोन दिवसातला धंदा किंवा कसा काय बरोबर आहे ना पद्धतशीर आहे ना रंडर बिलकुल बिलकुल एक नंबर आहे मस्त चालू राहत वा पहिल्या दिवशी आपल्या चाळीस चालते नंतर आले पण चाळीस असे चालू आहे आपले चाळीसच्या वरच आहे फक्त आता आपल्या रविवारी लागणार सोमवार पासून किती काय आता सोमवार नये आज पार्टी जातात हे अजून मस्त मस्त चांगला झालं ठीक आहे मग समजा तीन लाख क्रॉस करतेस वाटते नाही का धंदा आपला या आठवड्यात बरं ठीक आहे मग आता लागतो आम्ही काम आहे आता किती सहा वाजता का सात वाजता पार्टी सात वाजता जेवणाचा तयार ठेवा तुम्ही म्हणजे कसं येते सात वाजता काही यात म्हणजे काही येऊन राहिले काही आले बरोबर ठीक आहे मग चला लागतो मी कामो कामी असं ठेव कसं असते स्वतःचं महत्व वाढासाठी लोकांचं कसं कमी करता येईल हे लोक पाहते पहिले आता वाढदिवस तर साजरा करून राहिला पण त्याच्यातनी दोन दोन कामं करून राहिला ते तुमचा खाली माया खाली आणि दुसरी गोष्ट त्याचा मोठी म्हणजे पा बा लायनास साळवाचा इथं एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये वाढदिवस आहे आणि त्याचे दोन बाकीचे जवाई जे आहे देणके साहेबाची आणि हे आहे बा तिथं म्हणजे झाला का तुमच्या खाली पणा असं म्हणजे इथं ठेवला वाढदिवस नाही काही गरज राहायच्या मग मग आली ते गाड्या घेऊन त्याच्यासाठी का आता सांगून राहिले नाही असं असं बरोबर आता आम्ही काल थांबतो मग आता आम्ही काय त्याच्या वर्णं करावं का ते करणार आहे तसंच करणार आहे स्वतः आलं नाही ना मारत्या की आपल्यावर काही आलं नाही पाहिजे हो ते अलग सलग एक परी मग ती ते अनिट टाइम नव्या सारखं आता हे पाठवले अटार नाही त्याची शांताराम हे बाकीचे आणि हे आता मंगपुढे करते ना तुम्हाला वाढणं करायला ग असं आहे ते मग असं आहे ते तुम्हाला सांगितलं नाही मला वाढदिवसाचं कुठं काय फोन आहे का काय आता काय घरच्या बाहेर आला असं काय सांगा आता आम्हालाच नाही आला बाजूला काही काही नाही आता नाही काहीच नाही म्हणून म्हणलं कसं असलेले अद्दल घडून महत्वाचं असते असं आण म्हणजे जवळच्या इले दूर करते दूरच्याल जवळ करते तर मी काय म्हणलं एक प्लॅन बनवला म्या तर तुम्ही कसं करा मी सांगतो तसं करा तुम्ही आता कोणता याच्यात प्लॅन आहे का म्हणजे काय करायचं दादा ते कसं आहे आता याने मी ऐकलं त्याचं काय नियोजन तर तीस थाल्याची ऑर्डर दिलेली आहे त्यानं तीसक लोक येणार आहे बहुतेक पंधरा तर आली त्याची पंधरा अजून मागून येते तर आपण काय करू जास्तीत जास्त लोक बोलवून घेऊ म्हणजे मग याचा पट्टा तुटला पाहिजे हां पैसे देऊ राहिले हे चार पाच जण यायला भूजन पडला पाहिजे तर त्याच्यासाठी काय असते मी याची जेवढी सोयी धायरी आहे माझा फोन नंबर आहे मी सगळ्याला फोन लावतो सगळ्याला बलावून घेतो इकडून दूरदूरचे काय का असे ना हे आणि तुम्ही बी म्हणलं तुमच्या घरच्या बायाला सांगा फोन घेणार आला असेल तर चेक करा आणि आज सुट्टी काढा आणि त्याला म्हणा चला म्हणा वाढदिवस आले तुमच्या कॉलनीतले हे ते काही सांगा तसं त्यालाही सांगा हो जास्तीत जास्त म्हणजे दोन तीनशे थाल्या कटल्या पाहिजे अरे बाप म्हणजे असं करायचं नाही का म्हणजे कोणी मनात पडणार नाही नाही का शांताराम सगळ्या झटका बसला पाहिजे नाही का बरं बरं ठीक आहे मग तसं करतो मग नाही का बरं आता पाहतो आम्ही आता लक्ष्मण राहायला सुट्टी मागतो आणि तिथून मग घरी जातो मग बाहेर दवाखान्यात जाऊन भेटतो आणि काय म्हणजे काय नाही विचारतो तेच म्हणलं मग ठीक आहे आता लागा तुम्ही तुमचे काम ह्या हो संध्याकाळी सात वाजता हे वाढदिवस मी जातो आता आपल्या जागेवर तिथून फोन फोनोखान लावून सुरू करून देतो ठीक आहे मग भरल्या ना सीटा भरल्या ना, भर ना आता आता काय राहिला आता कमीत कमी पंधरा सीटा झाल्या ना अजून किती पाहिजे म्हणलं तुले झाले ना सगळं राहिले सूर्य सगळे आले ना आता बरं कुठं झाले म्हणले कुठं गडबडी आहे का या टोकिटो पंधरा सीटा नेहमी ते मारत्याचा तिथे चालले ते बाया गे बाड्या ते त्याच्या घरचे मारत्याची बुडी आहे ते बाकी सगळे जण बाप मला सांगत नाही असं म्हणजे एवढे लोक चालले ना आपल्याला बोलावलं नाही मारत्या नाही दोन थांब म्हणला हो शिवलाल भाऊ फोन आला हा हा शिवलाल भाऊ बोला बोल बोला 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 काही येऊन राहिले तुम्ही घेऊन लिहून राहिले का म्हणलं हा तिथं बोलायला का नाही तुम्हाला काय बाबा मला याटो निघाला पंधरा शिटा भरल्या म्हणते इकडे कोण कोण आहे सगळ्यात आम्हाला सांगत नाही बा करत बुद्ध बबने आहे का तिथं ती आहेत तिथेच आहेत आम्ही ते जवळ जवळ आता काय म्हणता आता काय कसं आहे आम्ही आता बिनमानाने तिथं या ना इथं कुठं पार पाहिजे आपला गा मारत दुसरा आहे का कोणी फरक आहे का ते नाही सांगितलं भुला असेल ते या ना सरीच्या सरी जत्रा घेऊन या पुरे आपले टिफिन डबे सांगा आण ते बायासाठी मग काय की करू नका ना पट्टाच आहे आपल्याला आज हो पट्टा तोडाचा म्हणजे तोडाचा पट्टाच तोडाचा म्हणता का असं बरं येऊ का मग येऊ येऊ नक्की येऊ का मग फक्त तीस थाल्या सांगायला जाईन तीस चाळीस पन्नास लोकं जुटले मला सध्या हो तुमची पकडून आणि आता अजून सोयऱ्या झाल्याला फोन लावून राहिलं मी त्याच्या म्हणजे जेणेकरून करून हे त्याला कमीत कमी पाहिणं हे बा पुरा लंब करणार आहो अरे बाबा का म्हणजे राहिला पट्टा तोटा हो पैसे कोण देऊ राहिले ते बाबा ते पाच सहा जण त्या पाच सहा जणांना पैसे गेले वाटते बोलते कारण ते देऊन राहिले तर चांगली टिपारी बसणार आहे थांबतो फक्त आता तू लवकर आणि सटकन संघ घेऊन ये डबे घेऊन येतो तो माझा डबा आण तेच म्हणलं बरं बरं निघतो आम्ही आता हे माऊलीचा ॲटो तयार आहे येतो आम्ही लटकून द्यायचे ना ठीक आहे ठीक आहे माऊली येऊ द्या आम्हाला आता बस बाटी पिंड बी आणतो आम्ही दोघा दिघा जिची तो इतका घेतला माऊली काय काय घ्याला ते माय थैली संग असते कोई बी मग काय चल चल माया रेडीच आहे चला चल, चल। पाहिलं तुम्ही सगळं आता कशी व्यवस्था आहे ते तिकडे आपण पूर्ण खाटा टाकून देतो व्यवस्थित वरून बिलकुल असं काही लाईटिंग हे ते आपलं साऊंड सिस्टमही देतो तशी लागलं तर वाढदिवसाच्या तिथं आपण थोडंसं हे काहीतरी कार्यक्रम दाखवून देऊ मला वाजत आहे जर अशी काही गाणी गेली एखादं गार वाजून टाकू तिथं तसं म्हणजे चांगलं पण कमीत कमी सहा हजार रुपये खर्च येईल त्याचा सहा हजारच ना सगळी व्यवस्था होईल ना पण सहा हजार किती तीस थाल्या तीस थाल्याची किती रुपये तीस थाल्या म्हणजे समजा बघा ना दोनशे रुपयेच लावले तुम्हाला तशी अडीचशे रुपये थाली आमची चांगली आता तुम्हाला कशी महाराष्ट्रीय पूर्ण थाली पाहिजे ना तर आम्ही असं केलं की बा दोनशे रुपये कव्हर करून टाकू तीस थाल्या सहा हजार रुपये सहा हजार रुपये बारा हजार रुपये करून टाका बाराचे बारा वाजून हो का तुम्ही बारा वाजवता का मग बारा हजार रुपये अकरामध्ये फायनल करून टाका अकरामध्ये देऊन टाका ते बरोबर वाढदिवसासाठी तिकडे जे बी करते त्याला आम्ही दहा हजार घेतो तसे पण तुमचे लक्ष सहा घेजा म्हणजे आपल्या गावाचं काम आहे बरु चार हजार ती कमी केलं आम्ही लस लावून राहिले बा तुम्ही इतका इतका लस खर्च असते का हे मग घरी गेला असतं एखादा तळव टाकला असता वरून पेंडा टाकला झाला असता राजीव कसं मग राह इथं कसं आता हॉटेल म्हटल्यावर तर खर्च येतेच ना हो दोनशे रुपये बाकीचं आता हे सहा हजार रुपये बारा हजार रुपये झाले का हजार हजार पासिट पाहत राहिले भाऊ काय काय करते पैसे काय अरे मला सातारा भाऊ देत हो तुम्ही हजार पाहू पास पाहार काही तेरायला बारा आकडा तेरा द्या तेरा देतो हो तेरा देतो क्लिअर झाला झाला मोठे माणसं तेच म्हणलं हो आता एवढी मोठी पार्टी म्हटल्यावर काही ना नाही आमच्या हॉटेलचं काही वसूल झालं पाहिजे ना झालं ना फायनल तेरा मध्ये फायनल झाला तेरा हजार रुपये देणार आपल्याला मी काय म्हणलं शांताराम पैसे आताच जमा करून घे मग कसं होते सगळे जेवते खावते का पँडाले हात पुसले की निघाले मग म्हणून म्हणलं आताच पैसे जमा करून देऊ आपण की विषय क्लोज तसंच करा लागेल मग आता जेवण झाले की मग कोण थांबती देत नाही का आपल्या गाडीवर बसले की निघाला की का मारले की हे झुंबर आताच तू दोन दोन हजार रुपये जण छाबऱ्या तुम्ही सगळेजण पाटील आठ हजार तुम्ही द्या पाच हजार आम्ही देतो तेरा हजारात फायनला तेरा हजार आता आता याच्याजवळ देऊन टाकतो विषय मोकळा मग काय ना आता आता देऊन टाकू सगळे करा जमा करा कळा झुंबर बघा देत काय बोडवणारा हो का पाटील लाई पाटील आले का महिन्यापेक्षा आधीच पैसे उचलतो बरोबर देतो चला आता सगळ्याचे पैसे जमा करून द्या माझव तुम्ही मी जमा करून देतो राहिला विषय आता पुढचा आता मारा तर राहिले फोन घेऊन करा लागेल कसं काय करायचं मग सध्या काय करता करू नका पहिले ते देणकच्या खर्च येऊ द्या सगळे जण राणीबाई आले की मग त्याला फोन करा मग ते नाही येत नाही बरं आपण तिथे फोन लावले उचलून नाही राहिला ते आता मी फोन लावून पाहिला पण उचलत नाही आता ते बरोबर कुठं नस धब मला माहिती नाही ते राणीबाईला फोन लावलो आपण झाला विषय काही नाही आले का देणके साहेब याच्या वाटत नाही का काय अजून अजून काय आले नाही वाटते आता आपलं सगळं पायऱ्या झालं येतील सहा वाजेच्या अंदर येतो म्हणे चला तर गोष्टी नव्हतं करू पैसे काळाला पैसे काळाल हा राम 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 राम, 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 राम तर मी काय म्हणलं पाहुणे बघा तर महाराजरावचा आहे वाढदिवस संकेत येऊन राहिला तर तुम्ही येऊन जा म्हटलं सगळी फॅमिली इथं आपलं लक्ष्मीराव रेस्टॉरंट आहे की नाही तिथे येऊन वाढदिवस आहे का बरोबर कुठं आपल्या इथं समजा हॉटेलमध्ये तुमच्या नाही का तुम्ही असता द्या तेच म्हणलं आपलं आपलं रावज तुम्ही तर नेहमी येत तुम्हाला काय सांगा लागते लक्ष्मण रावज नाही का तिथं पार्टी ठेवलेली आहे मोठी वाढदिवसाची जंक्शन आहे जंक्शन हो कोणी असलं गावातले मित्र परिवार हे ते सगळे या तुम्ही हो संकेत येऊन राहिला संकेतची भेटू दे येऊन येऊन हा नक्की नक्की बाबा हो पार्टी म्हणाले कुठे आहे मग हा येतो आम्ही निघतो तयारी करू मराठवाडा काय फोन नाही आला आम्हाला नाही नाही ते महाराज राहून मलाच सांगा सगळ्याला फोनला आता जेवढे सोय झाले लिस्ट दिली मला सगळ्याला फोनला लावा म्हणे त्याला बोलून घ्या म्हण इथं जास्त गावात चर्चा नाही करत ना गावातला पूर्ण येते मग इथं म्हणून मग हो मोजके आपले चांगले चांगले लोक सोयेधारे येते या मग तुम्ही आ या मग मित्र परिवार येते सगळे घेऊन या डबा सांगा अजा हो बरोबर ठीक आहे ठीक आहे आता तर लावला फोन नाही का आता लावतो हो अजून बाकीचे आता कोणा शांतारामचा मेवना आहे ते जेवढी लिस्ट आहे आपल्यापाशी पुरी लंबीच करतो आता नाही का हो याय पुरुष कापटस काढायच आपल्याला दोनशे थाल्यावर नेणंच आहे आपल्याला नाही हो असं नका करू ना मारत राहतो ध्यान नसून आता एवढ्या गडबडी ध्यान राहत असते का मग आता वाढदिवस म्हटलं आता सध्या कसं तिकडं वारा जास्त आहे दिले म्हणून लावला नसून फोन काहीच माहिती नाही ना मला आज मी दुकानातही गेलो होतो तब्येत नदी बरोबर घरीच थांबलेलं होतं मला माहिती नाही ना काहीच नाही आता तुम्ही सांगू शिवलाल भाऊ हेच मला माहिती आता तसं काही नाही मार्थीचा काही दिसत नाही मारतीन मला सांगताना ना कोण राहिले सुले असेल तर त्याला फोन करून द्या तर तुम्ही बाई सगळे कोणी दोन तीन मित्र सवंगडी असेल तर सगळ्याला घेऊन या तुम्ही कॉलनीतले डबा घेऊन येता सांग म्हटलं येऊन जा तुम्ही इथं आपलं रेस्टॉरंट आहे ना शिव रेस्टॉरंट लक्ष्मणचं येऊन जा जाते डबा डबाई घेऊन का म्हणजे खतरनाक काम आहे मार्थीचा असो सांग उद्या सकाळी काम वाया जाते का आता बुक केल्यावर हॉटेल मग फालतू अन्न वाया जातेस ना म्हणजे पुरा पुरा हॉटेलच का बुक केलं बापा म्हणजे किती किती जेवा काय म्हणजे असं हेच नाही तिथं म्हणजे कोणत्या गोष्टीची कमी करता नाही मारतीने सांगितलं कोणाला कमी पडता कामा नाही हो येऊ राव हो रावणे येऊ कोणी असला नसला कोणाला बी बिलकुल बिलकुल नाही म्हणतच नाही म्हणून म्हणून म्हणलं तुमच्या कॉलनीत पण मित्र सवंगडी कोणी असेल तर सगळी घेऊन या हो नाही म्हणजे हो ना तरी मला पेपरला बी बरेच बातम्या दिसल्या त्याच्या सात आठ हजार रुपये ते ना आता हे एवढं मोठं रेस्टॉरंट जर बुक केलं तर काय म्हणजे दहा हजार रुपये रेस्टॉरंटची दिले त्यानं मग काय बाकी सजावट हे ते बिलकुल दोन तीन घंट्यासाठी एकही गिराई घेऊ द्यायचं नाही म्हणजे सगळे आपलेच हो या तुम्ही हां हो या मग येतो मग आता बस तयारी करतो कपडे बदलले की बस निघतोस मग मला मारताय सोबलं नाही पण मला फोन नाही केला ना द्या होतच असते गडबडी या मग तुम्ही तुमच्या बाबी येऊ राहिला ना त्याला फोन केला ना ती येऊन राहिले तर बाबा म्हणजे बाबी का अरे बाबा कठीण का मारायचे बरं 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 भेटून जाते मग नाही का येतो मग येतो ठीक आहे मग ठेव मग नाही नंबर नाही शेव नाही मान कोण बोलता तुम्ही काय हो राहिारा भाऊ हेच ना मेवनेस ना काय नंबर नाही म्हणता राजा माया तुमच्याजवळ जिचूकाटा संघटनेचे अध्यक्ष शिवलाजी टोळगोटे बोलून राहिले म्हणलं मी शिवलाजी फोन केला असं असं हो हो का असं माया काही असं लक्षात नाही म्हणा असं नस बघते काय म्हणतात रामपोचे सांग तुम्ही बर काय म्हणता काय म्हणता अरे म्हटलं मारुतरा धोटके नाहीत का त्याचा वाढदिवस आहे म्हटलं आपल्या रेस्टॉरंट मध्ये आमच्या शिव रेस्टॉरंट मध्ये तर या म्हटलं तुम्ही सगळे फॅमिली गिमिली सर्वचे सर्व अच्छा अच्छा हा तिकडेच हो आता हे आले ना माझी ताई आली ते मराठवा धुटकीची आई सुद्धा त्याची ते गाडी चालत ना आता आपल्या अँब्युलन्सच्या गाडी आमची भाची आली त्यानंतर काही पोट्टे पाट्टे आहेत सगळे आले ते आता बस तिकडे जीव आले होते आतापासून काय आहे तिकडे येणार आहेत आता वापरे म्हणजे बरेच आली वाटते कडे वा जमला आता असं असं हो का हां बरं तर मला कसं वाटलं तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं मराठा सुईल राहिलं तर फोन करून द्या आपल्या सोया राहिले म्हणून मी कसं लिस्ट काढली आणि पुन्हा लावून सुरू आहे अच्छा अच्छा हा ठीक आहे ना येतो आम्ही आमचे आमचे हे आलेत का जवळ आल्या सगळी झाल्या नाही दुपारी हो हो शांतारामजी ना बाबा आम्ही सांगत होतो आतापर्यंत कॉफी घेतलीत बस इकडे आलो हो तर ते आता म्हणून म्हटलं मला आठवण आली त्याचे जन हो मग तुम्हाला फोन लावला बरं या या मग तुम्ही सगळे सगळ्या कोणी मित्र परिवार कॉलनीतले कोणी असेल तर तुमचे साहेब लोक हे ते समजा त्याही बोलावला जाते स्टाफचे लोक स्टाफचे नाही ते काय हो एवढे आपल्या आपलं कार्यक्रम लोकाला काय 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 आहे किती बोलावत नाही तसं काहीच नाही ना तिथं म्हणजे कसं आहे आपण आता हॉटेलच बुक केलं कारण सगळं मारत राहू ना थोडीच पैसे देऊन राहिले करणारे धरणारे सगळे कार्यकर्तेच आहेत ना सगळे मिळून करून राहिले ते चांगलं जंक्शन वाढदिवस आहे म्हणून म्हणलं कोणी असं नाही तुमच्या आजूबाजूला सर्वांनी घेऊन या डबा घेऊन या जा म्हणलं डबा वगैरे काही कर गोड स्वीट वगैरे घेऊन मग अरे बापरे बरं बरं हो हो ठीक आहे असं आजच पाहिला वाढदिवस नाही हो तेच ना म्हणलं डबे घेऊन आहे ते बरं आण मी हो स्वीटसाठी काही हो ठीक आहे ठीक आहे टाका बनून लवकर लवकरच कराल मग फोन आता <laughs> ना मी नाही आता त्यांना कोणाच फोन राहिले मग तिथं तुम्ही लावा मग ते आहे आता माझा उतरतील बोलतेस बरं बरं बघते मी फोन लावून काय काय म्हणते बोलावतो मी काही काळजी करू नका हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट अरे जो तुम्ही मले नाही हे बा मले सोडन तुम्ही मारती जायचं आहे वावरात मी काय करता दिवसभर इकडे झाडाखाली बसेल होता ते बस आता ते पेपर वाचत जाय दाखे पाच जाय हो दाखे फोनाकडे पाच जाय कोणाचा येते का आता कोणाचा फोन नाही आला आणि काहीच नाही आता फुल परेशान आहे मारत आता आम्ही घराकडे चाललो तर मला हे जगण्या गेले गेली वाटते मुलं गाडीतनी तर मला मी मीच राहिलो ना आता आम्ही काय नाही आता बाबा भारतीची गाडी नाही का भारतीची हो त्याला येतो तू आता काय त्याच्यासाठी आम्ही फोन लावला त्याला उचलून राहिला आता भारतीया बघत होता आता जगर सांगितलं आम्ही आता आता ते राणी फोन लावते त्याला आता शाफक आहे तयारीच आहे त्याची तू लवकर बसाळा आणि लवकर घराकडे होय लवकर आता तयारी करून येते तो तिथे बुलेटची राणी राणीबाईचा फोन येते का बरोबर मग मग तेच मारती हो टेन्शन नाही ठीक आहे यायचा फोन हा झाबऱ्या घेबऱ्याचा उचलू नको म्हणलं सांग बोलू नको ते संग मायाबद्दल विचारे असेल काय करूला काय नाही नाही का हो ना ते बसले चिखल चिकल मजा करू राहिले ना आता विचारते तर नाराज आहे का मारती नसं झालं झालं नाराज काय झाला आम्ही काय सांगू म्हणाला आता बोल बोलावं म्हणाले का तुम्ही मंडप जर देईन तर मला म्हणा तुम्ही हो कोणता कार्यक्रम असो ना येईल मंडपच देत नाही गावातल्या यायला देतच नाही मी हो जाऊ दे आता चल मग घराकडे घे मसाला घे हो करू आता जरासा वाढदिवस आता काय मनाही नाही म्हणा पण आता एक के खायला वायच ना आपला वाटून टाकू जाई तिकडे

काय बोलून राहिले बरं हो येतो मी लक्ष्मण धाबा असं बरं बरं येतो काय ये तिकडे ये कसं का काय झालं काय झालं कोण केलं म्हणे नाही थरे पुश् चल म्हणलं लवकर गाडी काढतो मी ढोर पाडलं लवकर चालेल बाबू आला मारती लाईनवर नाही एकाचा फोन नाही उठले आता कस चाल मग चाल ना मारा तू चल मग म्हणजे वाढदिवस आहे का तुला म्हणजे रेस्टॉरंटमध्ये तेच म्हणून राहिला सगळे सोय धायर पता मले चल चल असतं भाऊ ते रेडबोर्ट कुठे आहे नाही काय भाव आहे काय नाही मला होतं ना काल तर परवा दिसलं दिसल त्याचं काहीच काम नाही आज फ्री सर्व्हिस आहे आता कोणी ये हो कोणी ये हो? आपलं मारुतराव धुटके नावाचे आमच्या जा रामपूरचे कसे म्हणजे असे धननाडगे व्यक्तिमत्व आहे म्हणजे कसं दानशूर व्यक्तिमत्व आहे त्या जवळ दिवस आहे तर कोणी जाण कोणी जेवा काही विषय नाही फक्त विचारलं तर सांगून द्यायच मारुत्रा धुटके यांचा मित्र परिवार आहे म्हणून आलेला झाला विषय संपला बाबर आहे म्हणजे सबको फ्री आहे भी आओ तुम भी खाओ और घर को भी लेके जाओ डबा लाया होगा तो डब्बा भी लेके जाने का बोलते, बोलते मार्ग धुटकी इनकी तरफ से बस चे चे फिर तो बोलिए चलो फिर चलो चलो आते फिर नहीं के चलो अरे क्या है कैसे क्या बोलते हैं बोर्ड नहीं दिख रहा है सर जी फ्री है बोलते आज हो किन का तुम्हें तो बर्थडे है बोलते सबको खाना फुक है बोलती बहुत बढ़िया लाइट सड़वा सोते जितना कामा तथ पार्टी जी कहावी छुट्टी मन ये करा मैं तुम्हारा फोन राणी झाला होता फोन म्हणजे यामुळे तुम्ही त्या रेस्टॉरंट मध्ये आहे तुम्ही तुम्हाला फोनच लावणार होती पण आता म्हटलं लावा पण तुम्ही चालले मग ना आपण मग आता वाढदिवसाला जाऊ तुम्ही सुट्टी तर काढली सांगता काय आता जाऊ नाही वाटत पण आता काय तुम्ही म्हणता कसं करा जाऊ का नाही म्हणा ना? आई येऊन राहिली बाबा येऊन राहिली म्हणून म्हणलं कसं जाऊ आपण मग आता सगळे जण आहे भेटी होती बर ठीक आहे मग आता आम्ही सुट्टी काढली हो आम्हाला काही काम करायचं काम नाही बरं जाऊ मग आपण आता सात वाजता आहे म्हणते तर सहा साडेसहा जाऊ मग मग चालले जाऊ आपण तसं करू मग चला आम्ही आता सुट्टी काढून घेतो घरी जाऊ फ्रेश होऊन जाऊ

बरं केलं आले हो चांगली गोष्ट आहे ना हो आले आता ते तसं आमचंच विसरलो तुम्हाला फोन लावा आता फोन आला शंकरी दिसला कुठं हो तेच म्हणलं कुठं आला आला होता टीव्ही चल ना इकडे तिकडे कुठं आता सगळे जण आले हो असं असं कुठं मी नाहीच म्हटलं ना पण राणी म्हणजे चला आता तिचे बाबा ते राहिले होते मग आता हे दोघे येणारच होते फोन आला म्हणते मग आता कसं मग चला मग भेटी कुठे होती म्हणलं चला आता वाढदिवसाला जाऊस मग म्हणून आली मी

अच्छा रामपुर वाले के अपने ये है क्या मित्र परिवार अच्छा हाँ ठीक है ठीक है का वो, है, वो का है, ये है ना बर्थडे उधर जाओ ना फिर उधर यहाँ पे जाओ ना उधर थाली लगा लो अपनी और तुम भी क्या अच्छा अच्छा ठीक है अरे अच्छा अच्छा ठीक है ठीक है सबके सब समझो रामपुर वाले के इधर से आए हुए हैं अच्छा अच्छा सबकी थाली लगा देता कुछ टेंशन नहीं वही बोल रहा हूँ मैं कैसा हमको मिलने जाना है उनको वो बोले कि पहले खाना खाओ बाद में मिलने को आओ उधर का उनका निपट जाता घर वाले ये वो सब वो गर्दी कम हो जाती बाद में चल जाते हम लगा लो पहले लगा लो फिर अच्छा अच्छा कोई वादा नहीं बाद में मिल लो ठीक है ठीक है अभी जरा बहुत गर्दी है वहाँ पे तो ठीक है लगा देता छोटे चल रहे हो इधर पाँच छे थाले ले गया पार्सल है, है पार्सल घर के लिए पार्सल है वो बोला था जी का पार्सल लगा छोटो एक पार्सल भी दे रहा देना पाँच इधर भेज दे एक दो तीन चार पाँच हाँ पाँच भेज दे इधर

सर लोक काय 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 का, मारुतीच्या नावावर जीव राहिले कर बाबा किती थाले झाले रे बा अरे म्हणलं अ भैया किदे रे वाढदिवसाचं कुठं आहे म्हणलं आता हे आलं वाटते बाबा तुम्ही कोणा तुम्ही मी त्यांची सोयरे व्हा का बावा का बस कोणी फार बायचा म्हणलं कोणी राहिलं त्यांच्या नावावर बाबा मी गावचा सरपंच हो ना रामपूरचा सरपंच हो म्हणलं हे बा ते, ते सदस्य आहे ग्रामपंचायत आमच्या याच्यातनी मग काय मारुतीला धुटके काही सांगता आता मोलिका मध्ये तुम्ही सरपंच आहे का कोण हा बाबा असेच सांगू राहिले माहिती काही आहे कोणीमध्ये काही आहे हो जा जा बा शंभर दीडशेच्या वर पिलेडा झाल्या ना जा लोक जा एवढं काही करायची गरज नव्हती ना शांतारा भाऊ हे ते सगळे झुंबर भाऊ काय आता भानू मापकर गड्या खरोखर आता तुमची तर कमाल हायच आहे पण म्हणलं सबस्क्रायबर ना किती दिवसाची आठवण ठेवली हां हो दिवशी सांगितलं म्हणजे मार्थी दाचा वाढदिवस आहे हा सर्व सबस्क्रायबरचे सुद्धा आभार मानतो तुमचे आभार मानतो आणि आता लवकरात लवकर माझ्या लग्नासाठी सुद्धा प्रयत्न करा लवकर कर लवकर तीन लाख करायला प्रयत्न करा आपलं चॅनल आहे त्यामुळे सर सहकार्य करा चला आता केक कापाल सुरुवात करून द्या नाही कापू मग कापून टाकतो मग राणी घे चाकू घे हं घे कर न कर हा तर आता मातीराचा वाढदिवस आहे आजचा पंचवीस वाढदिवस पंचवीस वर्षात झाले आता माती दा हा पंचवीस मिनिट चाललं म्हणून हा आता सर्वांनी आता आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या एक दोन तीन हा मातीदा फुकरे वा मारुतरावांना शुभेच्छा द्या तुम्ही बाकीचे ज्यांचं ज्यांचं झालं त्यांनी लवकरात लवकर जेवण करून घ्या सगळं आयोजन केलेलं आहे त्याला लवकर लवकर फटफडक आणलं चाललं म्हणलं म्हणलं भाऊ बिसलं आण भिसलं रे चांगला आण म्हणलं हे पितो का आम्ही माहित नाही का म्हणलं तुला दे रे दे म्हणलं ओ भाऊ द्या म्हणलं काशीनाथ राव राह दे म्हणलं माहित आहे तुमचं काय लोकांच्या जीवावर जगणारे अह दे म्हणलं मुक्रांची आहे ती कॅनच पाणी आहे ते खराब नाही आहे ते सर रागे त्याचं म्हणून लिखायच्या ना त्या दिवशी गुत्ती दिली आपल्याला नाही तर मस्त रे होत्या अरे कधीला बस थांबत तुम्ही लोकांच्यात तर नका बोलू ना तुमच्या घरचं असं तर काही हरकत नाही महाराज राहून सांगितलं ना आम्हाला हा मग आता आम्ही आलो आता मग श्रीराम भाऊ तर ते काही म्हणून नाही राहिले तुम्ही काय म्हणता मग फाते पडू राहिले बिसले आण म्हणलं मला दोन आण बाकीच्या जा लवकर घेऊन लवकर बरं ठीक बर आहे चा ठीक आहे ठीक आहे आता बिसऱ्या बिसऱ्याच किती बिल काढाज नाही का हे कायच आले का बलाल नाही तरी आले भिंत आता तिच्च्या जागी मला वाटते पन्नास थाल्या होऊन राहिला नाही काय बरेच वाढले त्याला का? काय झोको 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 झोक ना गावातले नाही काशी नाटून ना आले वाटते तुम्ही नाही मागून आले का तुम्ही आम्ही बस समजा कधीला आपल्याला फोन आला लावला मग आला बोलते मार्थ्याला माहितरी आहे का मारत्यान फोन लावला असं असं हो का बरोबर म्हणलं ते बिसरे कसं जास्त घेत नाही ना थंड राहते ते हा थंड कसं बसते आपला आपल्याला त्याची सवय नाही तुम्हाला सर मले आहे ना मला सवय मले आहे मले आहे आम्हाला आहे आम्हाला आणि बिसलेल्या बिसलेल्या जसं बिल करू राहिला लोकही वाढले नाही का पन्नास तर थाल्यावर गेलं शे मला वाटते बहुतेक साधारणतः पंधरा हजारावर गाला जाते दोन हजार वाढतेच त्याला घ्या मग आता येतेच ना घ्या 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 मला बाबन घ्या करा सुरू करा देवदासन ते तिकडे आटे देणके साहेब नाही का त्याला घ्या करा मला मुक्षा करा सुरू आता काही महिन्याचा हिशोब अरे करा भाऊ हिशोब अरे मला शांत भाऊ मी निघतो मला ते लोक गडबड करू राहिले गाडीत बसले ते घरी उरायला जाईल जाऊ का मी आता तुम्ही हिशोब करून घ्या बरोबर ते झालाच ना आता काय गडबड करता एवढं थांबा ना गडबड काय थांबा जरा होती हिशोब किती होते काय होते समजते मग तुम्ही गाडी ना झाबरूची गाडी आहे बाबू भागूर बंद ना या बघ तुम्ही आम्हाला जाऊ द्या पुढे धोरी गाड्या निघाले आमच्या आता जाय थांबला तर था, काय होत जाय जा अरे बाबा हिशोब कारण काय झालंच नाही कारण लवकर सगळे जण थांबेल ना किती आहे काही काय झालं थाल्या तर ओसा थाईल लागत असते जरा आता मागा तुम्ही पहिल्यांदा आहे लक्ष दो यायचे आपल्याला पहिले आलू बोंगाकडून आपल्याला आले होते तेरा हजार रुपये जमा झालेले यायचे अगोदरच तर तिथे ते सहा हजार रुपये आपले ते सजावटचे आणि सात हजार रुपये आपले जेवणाचे हो एवढे यायला दिलेले आहे तर आता पहा यायच्या था थाल्या झाल्या दोन दोनशे थाल्या झाल्या दोनशे हो तशा दहा झाल्या मला दहा सोडल्या म्या दोनशे थाल्या झाल्या दोनशे थाल्या अभे काही लावतो का दोनशे थाल्या काय रे बा दोनशे थाल्या मग मी काय मग दोनशे दहा खाली झाल्या दोनशे दहा तर मग काही पार्सल आहेत त्यातल्या पंचवीस पार्सल आहेत आणि बाकी जे आपल्या खाल्या इथे चल पार्सल बिघा पार्सल कोणा न पार्सल आमचे लोकच किती आहे म्हणलं तिच्या झाले असं हे इतके मोठे कसे काय झाले तुमचे दोनशे दहा ना हो दोनशे दहा झाले सगळे लोक इचार तुम्ही मध्ये दिलेला सांगा मला काय हो भाऊ तुम्हाला काही लक्ष आहे का नाही किती लोक होते काय माहित आहे का तुम्हाला जेवढे हॉटेलमध्ये होते ते सगळं मार्थराव धुडकीचं सा नाव सांगे म्हणलं मित्रपरी राव असाव तसाव मग सगळ्याच्या ज्या दोष दहा था, थाल्या झालेल्या था, तर लिहून आहे माझी त्या लोकांचे नाव बी आमच्यापाशी मग काय का फुकट ठेवून आलो काय 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 खोटं बनवून आलो का, का म्हणलं राजा तुम्हाला तिथेच थल्या सांगितलं दे तुम्ही इतक्या मोठ्या कशा काय वाटल्या म्हणलं कोणाला विचारलं तुम्ही मनात दिल्या म्हणलं एवढ्या मोठ्या कोणाच्या म्हणजे आता त्याने सांगत ना त्याचे सोयरे हो कोणी म्हणजे मित्र हो कोणीपणे दोस्त हो मग कोणी त्यांचे काका हो कोणी चुलते पुणे काही सांगेल बोल मग आता त्याने देऊ नाही का मी नाही बरू का मग एक जण तर भाडणार आल तर बघ काय मी एवढं आम्ही सांगतच नाही राजा आम्ही आम्हाला तिथेच पकडला आम्ही चला त्याला समजा पन्नास च्या आता उरलेले देत होता दोनशे दहा म्हणून राहिल तुम्ही ओ भाऊ खोटं वाटू राहिला तुम्हाला काही लोकांनी डबे भरून नेले म्हणतो तुमच्या रामपूरच्या सात आठ जणांनी डबे आणले होते त्याच्यात नेलं मग ते पकडायला लागत का आम्हाला हा मग ते काय 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 जवळचं आहे का म्हणलं आमच्या घरचं आहे का, का, का मग डबल डबल वरण भात टाका लागली आम्हाला का, काय का कमी आले का लोक सांगता राजे तीस थाल्यान बलावत तिकडे था दोनशे लोक हा काय तुम्हाला काय समजते का पण आम्ही बोलवलच नाही राजे हे कसं काय म्हणलं एवढे नाही पैसे किती होते मग त्याची किती होते तुम्ही किती होते ना दोनशे झाला दोनशे दोनशे किती झाले चाळीस हजार चाळीस हजार रुपये झाले तुमचं बिल हजार चाळीस हजार चाळीस हजार का पागल झाले का बा चाळीस हजार मग कोण त्याला मी देऊ दे दे का ते म्हणलं मी बाबा तुम्ही काय म्हणलं सगळे सगळ्याचे सभा करून ते सात हजार दिले हो बाकीचे पैसे उरले सुरले मी देऊन दिन मध्ये मागून द्यायले मग आम्ही का सतरा हजाराच्या मागा लागू का तुम्ही तुम्ही म्हणलं ते पैसे काढणार नाही जात नाही तू आता मी सो मी झाब रे अरे बा म्हणलं लक्ष्मी सांग ना कसं काय झालंय का ते ते का? ज़ियों, ज़ियों ने, ने, मी काय सांगू आता हे बाबा सुपरवायझर आहे तिथं ते आपल्याला लिहिणार आहे तिकडे बेटर ते वाटणार आहे हा करणार आचारी आहे तर मला काय मी फक्त पाहू राहिलो बाबा पा आता तुम्ही तरी वाटेस मला एवढं मोठा एवढं आलेच कसे काय लोक तुम्ही म्हणता कितीच झाले तरी आम्ही शंभरची अरेंजमेंट आधीच केली होती नाही नाही ते काय जाणत नाही मी एवढे पैसे माझं मी काय भरणार होते मारतीचा वाढदिवस मी इतके पैसे भरू का सात हजार दिला आम्ही मी ते पाच जण आमचे जे कोणी आहे त्याला सगळ्याला मागे आणि त्याच्यानंतर मी करेन काय येतं मी नाही ते ना द्या तुम्ही उद्या द्या पण पैसे लागणार कसं माय एकट्याच नाही हटेल माझ्या पन्नास पर्सेंटच खर्च आहे यायचं बाकी आठ जणांचा आहे मग ते काय माय असतं तर कसं मी कमी जास्त केलं असतं पण ते आता सगळ्यात हे आहे ना आमच्या हिशेदारीसाठीला नाही आम्ही नसतो धरले म्हणजे आता चाळीस हजार म्हणजे लग्न धरण्याचे एखाद सात हजार दिले समजा अजून बाप्पा इतके पैसे द्यायचे का बाप इतकीस हजार मिळाले का बरं मी पाहतोय बा तर घामा झाला आता उद्या पोहायचा हिशोब काय आहे तर राहते तसं पेंटिंग बिल गेल तसं ठेवा कोण होय काय नावा घेऊ काढून ठेवा तुम्ही नंतर पेमेंट ठेवा आम्ही तसं देत नाही आम्ही हो ते पाच झाल्याला भेटतो नंतर येतो तुम्ही आता तेच म्हणलं एक दिवस वाटपा आम्ही रविवारी आमचा हिशोब करणार आहे तेच म्हणलं रविवारच्या अंदर पैसे लागणार आम्हाला आम्ही आमचे वसूल करू ठीक आहे मग या मग तुम्ही जा करा लावा सोय लावा